अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। सोलापुर शहर में हो रहे पानी की समस्या को लेकर सोलापुर महानगर पालिका के माजी विरोधी पक्ष नेता महेश कोटे ने कल प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए आह्वान किया। देखिए महेश कोटे ने क्या कहा। माझा अजूनही मत आहे की मला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, उलट आम्ही पण मुख्यमंत्र्याकडे येऊ, उपमुख्यमंत्र्याकडे येऊ, आम्ही त्यांना प्रेशराइज करू, ठीक आहे, शहराच्या दृष्टिकोनातून राजकारण बाजूला ठेवून याला निधी द्या, हे आम्ही जरूर आग्रह धरू, परंतु हे होणं गरजेचं आहे। कुणाच्या काळात झालं, कोणी केलं ह्याला महत्व नाही, पण ते होणं फार महत्वाचं आहे, नाहीतर पुढे सोलापूर पूर्ण कोलॅप्स होणार। मी तर म्हणेन एअरपोर्ट पेक्षा सुद्धा पाण्याची गरज आहे। आज सोलापूरचा इंडस्ट्री उद्ध्वस्त होत चाललेली आहे, नवीन इंडस्ट्री येत नाही आपण म्हणतो, त्याला कारणीभूत फक्त एअरपोर्ट नाही आहे, एअरपोर्ट एक साधन असू शकेल, पण आज MIDC मधले जर तुम्ही टँकर्स किती कारखाने किती टँकर्स घेतात त्याचा जर अभ्यास केला तर मला वाटतं हे बघितल्यानंतर कुठलाही इंडस्ट्रीज डेअरिंग करणार नाही की तो इथं सोलापुरात इंडस्ट्री घाले, कारण शेवटी इंडस्ट्रीला लाईट आणि पाणी हे दोन मूलभूत गरजा आहेत। त्या दोन मूलभूत गरजा जोपर्यंत आपण पूर्तता करू शकत नाही तोपर्यंत नवीन इंडस्ट्रीची अपेक्षा सुद्धा करणं चुकीचं असं मी म्हणेन। म्हणून एअरपोर्टपेक्षा सुद्धा, एअरपोर्टला एवढं महत्व दिलं चाललंय, पण त्या एअरपोर्टपेक्षा सुद्धा मला वाटतं पाण्याला जास्त महत्व देण्याची गरज आहे। जर सोलापूरला पाणी लोकांना पाणी द्यायला तेवढंच गरजेचं आहे, तेवढंच इंडस्ट्रीला सुद्धा पाणी देण्याचं गरजेचं आहे, आणि इंडस्ट्री त्याच वेळी वाढेल जेव्हा तुम्ही लाईट आणि पाणी द्याल। म्हणून या गोष्टीला राजकारण न करता, आता बघा मी हे सांगितलेलं कॅल्क्युलेशन 180 MLD दुसरी पाईपलाईन आल्यानंतरची आहे, आणि तेही लॉसेस न झाल्यानंतरची आहे। अजून मी आता ह्या आकड्यामध्ये लॉसेस झालेले नाही आहेत, तुम्हाला तर माहिती आहे लॉसेस तर आहेतच, लॉसेस होणारच आहेत, ते कुणी रोखू शकणार नाही। काल तर अधिकाऱ्याने गमती जर विषय सांगितलं 40% लॉसेस आहे, म्हणजे जर रोज आपण 100 MLD 150 MLD घेत असेल तर 150 च्या 40% म्हणलं तर रोज 50 MLD पाणी आपलं जाते फुकट, याचा किती गंभीरतेने घेण्याची गरज आहे। पण सत्ताधाऱ्याला त्याचं गांभीर्यच वाटलं नाही की 40% लॉसेस कसं होते, उलट त्याला मला वाटलं होतं की सगळ्यांनी बडीमार करतील प्रश्नाची की तुम्ही सांगा आम्हाला कसे 40% लॉसेस आहे, ती तर काहीच झालं नाही, आपला नुकसान होत चाललेलं आहे। त्याच्यात नुसतं महापालिकाच नाही तर राज्य शासनाने सुद्धा गांभीर्याने घेण्याची गरज आहे, आणि ती निदर्शनास आणण्यासाठी पहिल्यांदा आपण एकत्र झाला पाहिजे, आपला ठराव झाला पाहिजे, मग राज्य शासनाला बोलू। असं नाही की आता प्रस्ताव दिला म्हणजे राज्य शासन लगेच उद्या मान्य करणार आहे, त्यांनाही पटवून द्यावं लागणार आहे, कारण त्यांचा सुद्धा आत्ता असं मत आहे की आम्ही आता पाणी सोडणार नाही, तुम्हाला काय घ्यायचं आहे ते पाईपलाईनद्वारे घ्या। हे मला वाटतं अनेक वेळा झालेलं आहे, इरिगेशन डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला आता ओपन पाणी देणार नाही, बंधाऱ्यातून देणार, पण बंधाऱ्यातून तुम्ही देणार नाही हे बरोबर जरी असलं तरीही 100-125 किलोमीटरवरनं पाईपलाईन आणणं एवढं सोपं नाही, आणि त्याच्यातले लॉसेस वेगळे येतानाचे, आणि त्याचा जो ट्रॅव्हलिंग पिरियड बघितला तर तिपटीने वाढणार आहे, आणि त्यामुळं हे सगळं प्रॅक्टिकली जर आपण ह्या बंधारे वडापूरवरनं जर घेतलं, जर इथून आपण 70 घेत असेल तर मला वाटतं इथून 3 टाईम आपण घेऊ शकतो, कारण हे डिस्टन्स 3 पट कमी आहे, आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यापेक्षा फास्ट हे पाणी मिळणार आहे। आज तुम्ही जुळे सोलापूरची जर टाकी जाऊन बघितली त्याच्यावर 3 पंप त्या कॉन्ट्रॅक्ट आपल्याला ज्यांनी सुचवले होते किर्लोस्करचे 3 पंप बसवलेले हे डिझाईन ज्यांनी केला होता PMC ज्याला आपण नेमलो होतो त्यांनी 3 पंप सुचवले। काय कशासाठी सुचवले की एवढं पाणी मिळणार आहे असं गृहित धरून सुचवलेलं आहे, पण प्रत्यक्षात तेवढं पाणी मिळत नाही आहे, आणि त्यामुळं आज एकच पंप चालत आहे, म्हणजे 2 पंप तिथं स्टँड बाय आहेत, दुसरा पंप कधीतरी चुकून चुकून चालतंय, आणि ती चालला तर तास आणि 2 तासातच पाणी संपतंय, म्हणजे एवढं पाणी कमी आपल्याकडे इंटेक आहे।